नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त 10 ते 16 जून दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासह विविध कार्यक्रमांचा समावेश असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। या ठिकाणी एक महाराष्ट्रात चांगलं उत्साहाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी एक चांगलं उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला पुढचा काळ हा चांगला यावं यासाठी आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाचा वर्धापन दिवस हा साजरा करीत आहे। आम्ही 10 पासून तर 16 तारखेपर्यंत हा पूर्ण सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये रक्तदान शिबिर असेल, वृक्षरोपण असेल, आरोग्य शिबिर असेल, काही विद्यार्थ्यांचा आम्ही 12वीचे विद्यार्थी 5 चांगल्या गुणवत्तेने पास झाला त्यांचा सत्कार आहे त्यांच्या आईवडिलांसह। आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत जो ज्येष्ठ नागरिक आहे की त्या पक्षाला सोडून गेले नाही अशा नागरिकांचा आम्ही आज सत्कार करून त्यांचा एक मनधैर्य वाढवलं आणि त्याच माध्यमातून युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये हमेशा चांगला जाऊ की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नाथा भाऊंच्या माध्यमातून विधान परिषदेचे जे त्यांना उमेदवारी मिळाली त्याबद्दल यात जळगाव जिल्ह्याचं एक उत्साहाचं वातावरण असल्यामुळे हा जोश असाच कायम राहील आणि यापेक्षा दुपटीने आम्ही कायम करू आणि आज जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक नंबरचा पक्ष करू अशी आजच्या वर्धापनानिमित्त आम्ही आज शपथ घेतो की हा वर्धापन दिन सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष वाढण्यासाठी पूर्ण वेळ देईल।